आम्ही जर का तुम्ही जर कधी आळंदीला गेलात ना, आमचा निरोप तेवढा माऊलीला पोच करा. डोळे भरून येतात. खरं म्हणजे हात नाही त्याला हाताची किंमत माहीत असते, पाय नाही त्याला पायाची किंमत माहीत असते, ज्याला माय नाही त्याला मायेची किंमत माहीत असते. आम्ही हे सगळं भोगलं आहे, तुम्हाला माहिती आहे. माझी माय मामा साहेब तुम्हाला माहीत नसेल, कदाचित 5 वर्षाचा होतो तेव्हा माझी माय मेलेली, मला माहिती माईचं काय दुःख असतं. आणि 7 वर्षाचा होतो तेव्हा माझा बाप मेलेला आहे. आम्ही माय बाप आम्हाला नाही, फक्त एकच आहे महाराज. आमचा स्वभाव सरळ आहे आणि सरळ स्वभावाचा फायदा घेणारे जास्त लोक आहेत. आमचा स्वभाव सरळ आहे, आमच्या मनात पाप नाही, आमच्या मनात आडी नाही, जीवन आमचं सरळपंथी असतं. पण सरळ लोक आम्हाला फसवून जातात, आमचं काही नाही. आपण कशाला, देव तयाला शिक्षा करी म्हणून योग्याची बैसावे, देव बघून घे. आम्ही गरिबी काय असती भोगलेली म्हणा, गरिबीचं दुःख मला विचारा, गरिबीचं रोख भरत महाराजाला विचारा, गरिबी किशोर महाराजाला विचारा. आम्ही गरिबी भोगलेली, आजसुद्धा भूक लागली तर कधी कधी घरी गेल्याच्या नंतर उपवाशी पोटी झोपावं लागतं. आपल्या हक्काची माय मेली ना, या जगातलं आपलं सगळं संपलं. आम्ही कधी कधी दोघंच रडत असतो गळ्यात मिठी मारून, आपलं या जगात कोणी नसतं. माझा तर सांभाळ माऊलीनं केला बघा, माझा सांभाळ माऊलीनं केला. मला ना माय ना बाप ना बहीण, हे सगळं मला जे सांभाळणं माऊलीनं सांभाळणं. मग खरं सांगू, माऊलीवर जेवढी आमची भावना आहे ना, तेवढी या जगात कोणावच नाही. खरं सांगतो, माझी माऊलीवर जास्त भावना. माझ्या जीवनात एखादं संकट आलं आणि मी जर हात जोडून माऊलीला विनंती केली ना, माऊली आता हे तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा, एवढं म्हणल्याबरोबर माऊलीने माझ्या जीवनातले संकट दूर केलेले आहेत महाराज. माऊलींसारखं दैवत या जगात काही कधीच का आळंदीला गेल्यात कधी, तर तुम्ही माऊलींच्या दर्शनाला जा, कधीतरी माऊलींच्या पाया पडायला जा. लक्षात येते माझं बोलणं? माऊलींच्या बाबतीत जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आम्ही जर का तुम्ही जर कधी आळंदीला गेलात ना, तर आमचा निरोप तेवढा माऊलीला पोच करा. आळंदीला
डोळे भरून येतात,